पुढच्या बातमीकडे वळतोय. सीबीआयच्या संचालक पदासाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यांचं नाव सीबीआय संचालक पदासाठी आघाडीवर असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दत्ता पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर जयस्वाल हे 28 फेब्रुवारी 2019 महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झाले होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारशी सुबोध कुमार जयस्वाल यांचे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीवरून मतभेदही निर्माण झाले होते. या दरम्यान केंद्र सरकारनं सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आणि या नियुक्तीवरूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर. विहंग, सीबीआय संचालक पदासाठी सुबोध कुमार जयस्वाल यांचं नाव चर्चेत येतंय, काय सांगाल? आपण पाहिलं की सीबीआयचं संचालक पद जे आहे ते फेब्रुवारीपासून रिक्त आहे आणि अतिरिक्त संचालक जे आहेत प्रवीण सिन्हा ही त्याची जबाबदारी पाहत होते अंतरिम प्रमुख म्हणून. काल जी बैठक झाली पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, जे सीबीआयचं निवडीचं जे पॅनल असतं त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी आहेत, त्याच्यानंतर सरन्यायाधीश ए व्ही रमण्णा आहेत आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. या पॅनलने ज्या नावावर चर्चा केली त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एस सी अवस्थी आणि त्याच्यानंतर सशस्त्र सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा यांच्यासोबतच सगळ्यात महत्वाचं एक नाव होतं ते म्हणजे जयस्वाल यांचं नाव जे आहे ते सुद्धा याच्यासाठी चर्चेमध्ये आहे. आपण पाहिलं की 1985 बॅचचे जे आयपीएस अधिकारी आहेत सुबोध जयस्वाल, तर या तीन नावं जी आहेत ती वर होती, त्याच्यामध्ये जयस्वाल यांचं सुद्धा नाव होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यातच डीजी राकेश अस्थाना आहेत बीएसएफचे, त्यांचं सुद्धा नाव जे आहे यामध्ये चर्चेत आहे. पण आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं की कारण आपल्या महाराष्ट्राचे जे आहेत पोलीस महासंचालक राहिलेले आहेत अशा जयस्वाल यांचं नाव सुद्धा जे आहे ते शॉर्टलिस्ट मध्ये आहे. सगळ्यात सीबीआय संचालक पदासाठी कोणाची निवड व्हावी यासाठी महत्वपूर्ण बैठक झालेली आहे, चर्चा झालेली आहे आणि आज सुबोध कुमार जयस्वाल यांचं नाव चर्चेत येत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.